हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। आप्प्याचं पात्र घेतलं आहे मी, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे। आता वांगे घेऊया भाजून त्याच्यामध्ये, आणि टोमॅटो तेल टाकायचं भरपूर, आणि वांगे लगेच गाळ होतात तेलामध्ये। गॅस मिडियम ठेवायचा, टोमॅटो पण परतून घ्यायचं, फिरून घ्यायचं इकडनं तिकडनं, आणि थोडंसं लसूण घेतलं आहे मी, 3-4 पाकोळ्या, आणि हिरव्या मिरच्या, ते पण आपण भाजून घेऊयात। अशा प्रकारे भरीत करून बघा, खूप छान होतं, झटपट होणारी रेसिपी आहे। बघा, वांगे झालेत पूर्ण, आणि टोमॅटो पण झालेले आहेत, लसूण पण झाला, एकदम छान भाजलं आहे बघा, आणि मिरच्या पण झाल्यात, तर आपण काढून घेऊयात। थंड झालेत बघा, आणि एकदम छान तळून निघलेत तेलामध्ये, तर आपण साल काढून घेऊया। टोमॅटो आणि वांग्यावरची साल काढायची, आणि वांगे किडके वगैरे नाही आहेत का बघायचं व्यवस्थित आतमध्ये, आणि मग त्याला आपण थोडंसं मॅश करून घेणार आहोत। खलबत्त्यामध्ये मॅच करा, किंवा मग मिक्सरला थोडंसं सर्व बन चालू करून फिरून घ्यायचं आहे। वांगे एकदम गाळ झालेत बघा, बऱ्याच वेळेस आपण उकडून करतो, भाजून करतो, काही नवीन वेगळ्या पद्धतीचं बनवलं मी भरीत, खूप छान लागतं। थोडंसं बारीक करून घेऊयात आता आपण, हिरवी मिरची आणि लसूण कट करून घ्यायचं आहे। आता फोडणी करून घेऊया, तेल घेतले, त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेत, आणि जो लसूण आपण भाजून घेतला होता त्याला बारीक चिरून घेतले, आणि हिरवी मिरची पण बारीक चिरून घेतली आहे। एक कांदा घेऊयात मोठा, तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे। सर्व मसाले परतलेत बघा, आता लाल तिखट टाकूया थोडंसं, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। सर्व मसाले छान परतून झालेत, टोमॅटो आणि वांगे मी थोडेसे मिक्सरला बन चालू करून बारीक करून घेतलेत, किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घ्या, मग अजून टेस्टी होतं भरीत। तर सर्व मसाले एकसारखं परतून घ्यायचेत, आणि 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायचे, गरमागरम भरीत खाण्यासाठी रेडी झाले बघा। वरतून भरपूर कोथिंबीर टाकायची आहे। आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेडी झाले बघा आपलं भरीत। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी विशाखा चॅनलला नक्की भेट द्या। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।